आता साडी म्हटली ना की साडीवर ब्लाऊज हा आलाच, हो ना, पण ब्लाऊजच्या ट्रेंडमध्ये ही आता बरीच व्हरायटी पाहायला मिळते. मध्यंतरीच्या काळात थोडे एक्सपोज करणारे जे ब्लाऊज होते, ज्याला हॉट ब्लाऊज म्हणून खूप गाजले ते होते, पण आता पुन्हा एकदा गळ्याच्या ब्लाऊजचं म्हणजेच बंद गळ्याच्या ब्लाऊजचा ट्रेंड आलाय. आणि असे ब्लाऊज दिसायला रॉयल आणि खूप जास्त सुंदर लुक देणारे असतात. पण अशा प्रकारचे ब्लाऊज घातल्यानंतर साडी नेमकी कशी पिनअप करायची, साडी पिनअप करताना खूप जास्त त्रास होतो, अशी तक्रारसुद्धा जर तुमची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी तुम्हाला साडी नेसून घ्यायची आहे. निऱ्यांचा भाग सिक्युअर करून घेतल्यानंतर पदर लावताना अडचणी येत असतील तर पुढे जे मी टिप्स तुम्हाला देणार आहे ना, त्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. सगळ्यात आधी बंद गळ्याचा जो ब्लाऊज असेल ना, तर आपण जिथे रोज साडी पिन लावतो तिथे लावता येत नाही, अशावेळी ब्लाऊजचा जो मागचा भाग असतो म्हणजेच पाठीमागे जिथे ब्लाऊज संपतो ना, तिथे तुम्हाला ब्लाऊज उलट करून साडी आणि ब्लाऊज असं दोन्ही एकत्र पिनअप करायचे आहेत. हे सगळ्यात सोपा उपाय आहे. जर तुम्हाला मागे ब्लाऊजला पिन लावलेला अजिबात जमत नसणार आहे, तुम्ही खूप अनकम्फर्टेबल फील करत असाल, तर तुम्ही ब्लाऊज थोडा वेळासाठी सैल करून घ्या, त्याला रोजच्या प्रमाणे पिन लावून घ्या. तुम्हाला ब्लाऊज अर्धवट काढल्याशिवाय ही ट्रिक करता येणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही ही ट्रिक तशी ट्राय करू शकता. सुळसुळीत आणि पातळ साडी असतील ना, तर तुम्हाला मागे साड्यांना पिन लावताना त्या अनेकदा पडण्याची किंवा त्या निघण्याची शक्यता असू शकते. म्हणजेच मागे फक्त एकच पिन लावून चालत नाही, अशावेळी तुम्ही चांगल्या फिटिंगसाठी एक पाठीमागे आणि एक ब्लाऊजच्या अगदी शेवटी तुम्ही पिन लावायची असते. साड्या खूप जड असतील आणि खास दिवसासाठी तुम्हाला तयार व्हायचं असेल, अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे तर पिनअप आधीच करून ठेवायचं आहे. हो, म्हणजे अशा साड्या तुम्ही अगदी आधीपासून व्यवस्थित पदर काढून त्या पिनअप करून प्रेस करून ठेवा. त्यासाठी तुम्ही नीट त्याचा माप घेऊन ठेवा, मग तुम्ही ती पदराचा भाग जो आहे तो शिवून घेतला तरीही चालेल किंवा पिनअप केला तरीही चालेल. त्यामुळे ती साडी नीट राहते आणि पदरही सुटत नाही. साड्या खूप पातळ आणि सहज फाटणाऱ्या असतील तर अशावेळी साड्यांना खूप पिनाल लावणं टाळा. पिना लावताना त्याच्या आत तुम्ही रबर घालू शकता, म्हणजेच काय तर साडी फाटण्याची भीती अजिबात राहत नाही. आता बंद गळ्यांचे जे ब्लाऊज आहेत ते पिनअप करताना तुम्ही अशा काही छोट्या छोट्या ट्रिक्स फॉलो करू शकता आणि साडी नीट पिनअप करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.